आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. महिलांच्या विकासाला चालना मिळण्यासाठी आणि प्रभागाचा सर्वांगीण विकासासाठी एक वेळ संधी द्या. नीता बागडे. वॉर्डातील अडीअडचणी, नागरी प्रश्न, आरोग्य, कचरा आणि गटारी आदींची कामे करून विकास व्हावा यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न असेल. नमस्कार. महानकार्य न्यूज नेटवर्कमध्ये या ठिकाणी निप्पाणीतील वार्ड क्रमांक 25 मधील भाजपच्या अधिकृत उमेदवार नीता बागडे वहिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. वहिनी, आपलं महानकार्य न्यूज नेटवर्कच्या मुलाखतीमध्ये या ठिकाणी स्वागत आहे. नमस्कार. 31 तारखेला निप्पाणी नगरपालिकेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या अनुषंगानं भाजपानं आपल्याला या ठिकाणी दुसऱ्यांदा वार्ड क्रमांक 25 ची उमेदवारी या ठिकाणी दिलेली आहे. वहिनी, काय सांगाल की या निवडणुकीमध्ये आपला या ठिकाणी अजेंडा, जाहीरनामा नेमका काय आहे, जनतेसमोर आपण कोणता अजेंडा घेऊन या ठिकाणी जाणार आहात? भारतीय जनता पार्टीनं मला उमेदवार म्हणून दुसऱ्यांदा मला संधी दिली आहे आणि ते मी 27 वार्डमध्ये मी पहिल्यांदा नगरसेवक झाल्यानंतर मी वार्डातल्या सगळ्या समस्या जे होते, प्रॉब्लेम, ते सगळं सॉल्व्ह केले आहेत. आणि जिथं मी प्युअर ब्लॉक्स आणि सर्वसमाज भवन या गटरी वगैरे अशी आणि प्युअर ब्लॉक हे सगळे सर्वे कामं केल्यानंतर मला इथं 25 नंबर वार्डमध्ये मला माझी निवड दुसऱ्यांदा केलेली आहे. की आमच्या आमदार शशिकला जुल्ले वहिनींनी मला खरोखर मला दुसऱ्यांदा संधी दिल्याबद्दल त्यांचं खरोखर मी धन्यवाद करते की भारतीय जनता पार्टीतनं, पक्षातनं मला दुसऱ्यांदा निवड करून. आणि ह्या 25 नंबर वार्डाच्या समस्या भरपूर आहेत की एवढ्या 15 वर्ष झाल्या त्यांच्या कामं काही झालेले नाहीत. आणि आतापर्यंत पातूर समाज भवन त्यांच्या शुचीकरण त्यांची झालेली नाही आहेत. आणि गटर आणि रस्ते आणि प्युअर ब्लॉक्स आणि परत गणेश मंदिराचं सुद्धा शुचीकरण त्यांची कामं बाकी आहेत. आणि देवघर कॉलनीमध्ये सुद्धा कामं भरपूर राहिलेली आहेत त्यांची, ते सुद्धा मी करून देणार म्हणून असं सगळं त्यांना सांगितले आहेत समाजांना. आणि दुसरी गोष्ट, मी आतापर्यंत मी ह्या 25 नंबर वार्डामध्ये जिथं जिथं मी सगळ्यांकडे भेट दिली तिथं सगळ्यांचे प्रॉब्लेम्स भरपूर आहेत. आणि मी त्यांना गटर, रस्ते आणि प्युअर ब्लॉक्स करून देतो म्हणून सांगितले आहेत. आणि आमदार फंडातनंसुद्धा मी त्यांना हे आपल्या आमदार फंडातनंसुद्धा त्यांची काय असेल ते सुद्धा समीक्षा करून दे. आणि नगरपालिकेतनंसुद्धा काय आपल्या जे असेल ते मी त्यांना सगळं उपलब्ध करून देईन. आणि सार्वजनिक संडासचा सुद्धा त्यांचा प्रॉब्लेम आहे ते वहिनी, महिलांच्या दृष्टिकोनातून आपला अजेंडा या ठिकाणी या निवडणुकीसाठी काय असणार आहे? महिलांच्या दृष्टिकोनातून आपण निवडून आल्यानंतर काय करणार, त्याबद्दल काय सांगाल या ठिकाणी? संघाचा आणि लघुउद्योग. आणि दुसरी गोष्ट, त्यांच्या खरं तर त्यांचं भरपूर प्रॉब्लेम आहे. आणि लेडीज लोकांना जायसाठी या टॉयलेट्स वगैरे ते नाही आहेत ते सुद्धा मी करून देतो म्हणून सांगितले त्यांना. आणि चाहे नगरपालिकाच्या असू द्या या आमदार फंडातनं असू द्या, मी ते करून देतो म्हणून त्यांना सांगितले. वहिनी, सध्या जी प्रचार यंत्रणा आपली सुरू आहे, या प्रचार यंत्रणेमध्ये आपल्याला सर्व थरातून प्रतिसाद मिळतो का, त्याबद्दल आपण काय सांगाल या ठिकाणी? नमस्कार सर्वांना. मी खरंतर मला बोलते तुम्हाला की माझ्या ह्या 25 नंबर वार्डामधले मला जे प्रतिसाद भेटते पब्लिक लोकांचं, आणि घरोघरी मी त्यांच्या पोचपावती द्यायला लागलेत. आणि मला पब्लिक लोकांचं सुद्धा डिमांड हे आहे की प्रतिसाद करतात त्यांनी माझ्यासाठी. आणि प्रतिसाद मिळत आहे मला आणि त्यांची साथ मला मिळत आहे. आणि दुसरी गोष्ट, मला वहिनी आणि अण्णा ह्यांचं खरोखर मी जेवढा अभिमानाने मी सांगते की मला वहिनी आणि अण्णांचं मी खरोखर धन्यवाद करते की मला दुसऱ्यांदा निवडून त्यांनी द्यायला लागलेत, त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद करते. 31 तारखेला होणाऱ्या या निवडणुकीच्या दरम्यान आपण जनतेला, मतदारांना आपण काय आवाहन कराल? मी जनतांना माझी एवढीच विनंती आहे की मला 25 नंबर वार्डमध्ये तुम्ही उमेदवार म्हणून उभे केले. मी 31 ऑगस्टला मला मतदान देऊन भरपूर बहुमताने मला निवडून देणे हीच विनंती करते. चिन्ह किती नंबर? एक नंबर चिन्ह आहे भारतीय जनता पक्ष.